मराठा समाजाला आरक्षण नाही अशा स्थितीमध्ये आधीच्या गव्हर्नमेंटने त्यांना आरक्षण असल्यानंतर जे जे मिळेल, शब्द असा वापरला गेला की जे ओबीसीना ते मराठ्यांना जे जे मिळेल त्याच्या ज्या व्यवस्था केल्या त्या व्यवस्थांची कुठेच चिन्ह या पुरवणी मागण्यामध्ये दिसत नाही. काय काय व्यवस्था आपण केल्या होत्या तर प्रामुख्याने 642 कोर्सेस ज्यांना ओबीसीला निम्मी फी भरावी लागते त्या 642 कोर्सेसना 8 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांच्या पाल्यांना निम्मी फी सरकार भरणार असा आपण निर्णय केला. किती भरली हवेतला नाहीये, किती भरली आपण तर 2017-18 मध्ये ती 495,93,00,000 भरली. 2018-19 मध्ये ती 578,99,00,000 रुपये भरली. तर मला असं वाटतं की आता जर सुप्रीम कोर्टाचा स्टे आहे आणि तो स्टे असल्यामुळे शिक्षणातल्या आणि नोकरीमधल्या सुविधा आपण देऊ शकत नसलो तर आधीच्या सरकारने जो निर्णय केला होता की ते आरक्षण देईपर्यंत जे ओबीसीना ते मराठ्यांना ते आपण पुन्हा सुरू केलं पाहिजे. यावर्षी अशा प्रकारची सुविधा आपण करणार आहोत का? पुरवण्यांमध्ये आपण अशा प्रकारची व्यवस्था का नाही केली? का आपल्याला अजूनही असं वाटतंय की हे वर्ष जाऊ देत, पुढच्या वर्षी बघू आणि यावर्षी जे विद्यार्थी त्याच्यामधून सफर होणार आहेत त्या विद्यार्थ्यांचं काय? त्यामुळे एक मुद्दा निम्म्या फीचा आहे की ज्याची ज्याची प्रोव्हिजन पुरवण्या मागण्यांमध्ये करावी लागली तर ती 600 कोटींची करावी लागणार आहे. दुसरा मुद्दा प्रामुख्याने पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना आपण केली की ज्यातही आपण असंच म्हटलं होतं की दर महिन्याला शहरी भागामध्ये 3,000 आणि दर महिन्याला ग्रामीण भागामध्ये 2,000 एवढी व्यवस्था आपण ह्या विद्यार्थ्यांना रूम घेण्यासाठी आणि मेससाठी करून देणार. आपण जवळजवळ मराठा समाजाला आरक्षण मिळालं असं मानून मिळालं असते, काही दिवस टिकलंही, या सगळ्या सुविधा बंद केल्या, ह्या सुविधा पुन्हा आपण सुरू करणार आहोत की नाही? अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीने 10 लाखापर्यंत कर्ज घ्यावं कारण एका बाजूने शिक्षणामधल्या सुविधा आपण करून दिल्या, निम्म्या फीची व्यवस्था केली, वसतिगृहाची व्यवस्था केली, मेसची व्यवस्था केली, बरोबरीने आपण रोजगाराच्या दृष्टीने अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीने 10 लाखापर्यंत कर्ज घेणाऱ्यांना व्याज सरकार भरणार असं केलं. जवळजवळ 14,000 विद्यार्थ्यांना अशा प्रकारची 10 लाखाची कर्ज मिळाली आणि त्या 14,000 विद्यार्थ्यांना त्या 10 लाखाच्या कर्जाच्या आधारे आपला व्यवसाय सुरू करता आला, आपल्या व्यवसायामधून इतरांना रोजगार देता आला. ही सगळी सुविधा अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीने पुन्हा सुरू राहणार आहे की नाही? त्यासाठी लागणारे पैसे, जी व्याजाची रिएम्बर्समेंट ही त्या विद्यार्थ्यांना द्यावी लागते, त्या व्याजाच्या रिएम्बर्समेंट साठी आपण काही या आताच्या पुरवण्यांमध्ये कुठल्याही प्रकारची व्यवस्था केलेली नाही. सारथीसाठी आपण 80 कोटीची व्यवस्था केलेली आहे, परंतु सारथी विस्कळीत झाल्यापासून जे जे झालं त्या काळामध्ये जे तारादूत नियुक्त झाले त्यांच्या पगारांचं काय? प्रामुख्याने जे विद्यार्थी सारथीच्या वतीने स्कॉलरशिप मिळाल्यामुळे एमपीएससी यूपीएससीसाठी दिल्लीमध्ये गेले की ज्यातला दिल्लीमध्ये त्यांचं सगळं राहणं जेवण फी असं स्कॉलरशिपच्या माध्यमातून आपण देणार आहोत, त्याचं काय झालं? अनेक विद्यार्थी त्या मधल्या काळामध्ये हे पैसे न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी अडकले. विदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण फेलोशिप म्हटली होती, त्या फेलोशिप मिळाल्यामुळे ते विद्यार्थी विदेशात गेले, त्या विद्यार्थ्यांचं काय? आणि त्यामुळे मराठा आरक्षणाची जी कायदेशीर लढाई आहे ती कायदेशीर लढाई सरकार नीट लढलं नाही हे तर सिद्ध झालेलं आहे. ती नीट लढलो असतो आपण तर अनेक प्रकारच्या गोष्टी मार्गी लागल्या असतात. किमान अध्यक्ष महोदय, आपण 9 सप्टेंबरला स्टे आला, त्या स्टेच्या आधी तर स्टे नव्हता आणि स्टे नसल्यामुळे सगळ्या प्रकारच्या शिक्षणामधल्या आणि नोकरीमधल्या सुविधा सुरू होत्या. आपल्याला किमान त्या सुविधा ज्या कालावधीमध्ये स्टेच्या आधी दिल्या गेल्या त्याला किमान प्रोटेक्शन मिळवायला हवं होतं. आज ते त्या विद्यार्थ्यांची पहिली मागणी हे आहे की स्टे मिळण्याच्या आधी जी नोकऱ्यांची प्रोसेस सुरू झाली, जाहिरात निघाली, त्याची लेखी परीक्षा झाल्या, त्याच्या तोंडी परीक्षा झाल्या, केवळ अपॉइंटमेंट लेटर देणं बाकी होतं, अशा विद्यार्थ्यांच्या साठी तरी आपण हे आर्ग्युमेंट करायला पाहिजे होतं की स्टे मिळण्याच्या आधी आमची प्रोसेस पूर्ण झालेली आहे. यावर्षीची सगळी ऍडमिशन आपण प्रोटेक्ट करायला पाहिजे होती, कारण सगळ्या ऍडमिशनच्या प्रोसेस प्रामुख्याने मेडिकल इंजिनिअरिंगच्या या आपण स्टे मिळण्याच्या आधी सुरू केल्या होत्या. परंतु अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकारचं आकडेवारीच्या आधारे आपण आर्ग्युमेंट केलं नाही आणि त्यामुळे स्टे मिळण्याच्या आधी ह्या वर्षीची नोकऱ्यांमधली आणि शिक्षणामधली जी जे विद्यार्थी याला लाभार्थी होते त्यांना आपण प्रोटेक्ट केलेलं नाही
आणि त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या विषयामध्ये आपण पुरवणी मागण्यांमध्ये याची कुठली सोय केलेली नाहीये, निम्म्या फीची नाहीये, पंजाबराव देशमुख वसतिगृहाची नाहीये, आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीने मिळणाऱ्या कर्जाच्या व्याजाची नाहीये, सारथीची तर आता आपण व्यवस्था केली. सारथीच्या बाबतीमध्ये सुद्धा मलाही मान्य आहे की अजितदादा अतिशय कर्तव्यदक्ष आहेत, त्यांचा स्पीड प्रचंड आहे, ते ऑन द स्पॉट निर्णय घेतात, परंतु जवळजवळ त्या निर्णयातून म्हणजे ते वडेट्टीवारांकडून डिपार्टमेंट काढून अजित पवारांकडे देण्यातून आपण जवळजवळ हे मान्य केलं की वडेट्टीवारांमध्ये स्पीड नाही, वडेट्टीवारांमध्ये आयत्या वेळा ऑन द स्पॉट निर्णय घेण्याची क्षमता नाही. आता अजितदादांकडे आलं, अजितदादांकडे हे सारथी आल्यानंतर सुद्धा 3 महिने झाले, या 3 महिन्यामध्ये सारथीच्या विषयामध्ये काय प्रगती झाली? आपण आता या बजेटमध्ये त्याला 80 कोटी देतो आहोत, आणि त्यामुळे हा जो ज्वलंत विषय आहे, जर सरकारने लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे हा मानून जर काल ह्या सगळ्या विद्यार्थी तरुण तरुणींना मुंबईत येऊ दिलं असतं ते अधिवेशन चाललं नसतं. पण ते अधिवेशन चालण्याच्या भीतीमुळे किती पोलीस बंदोबस्त महाराष्ट्रातल्या सगळ्या टोल नाक्यांवर पोलिसांनी छावणीचं रूप आणलं होतं. जो सामान्य माणूस चाललाय तो तरुण दिसतो, त्याची गाडी घ्या बाजूला, त्याला विचार कुठे चालला. अशा अनेकांना त्रास दिला, अनेक गाड्या अडकवल्या, अनेकांना घरी जाऊन अटक केली. अशा प्रकाराने हा मराठा समाजातल्या तरुण तरुणींच्या मनामधला जो प्रक्षोभ आहे तो प्रक्षोभ अशा प्रकारची दडपशाही करून तुम्हाला थांबवता येणार नाही. आणि त्यामुळे एका बाजूने जर आपल्याला स्टे उठवण्यामध्ये यश मिळत नसेल तोपर्यंत आता पुन्हा एकदा मराठा समाज मागास नाही अशा स्टेजला आला, रिझर्वेशन नाही अशा स्टेजला आला, आणि त्यामुळे रिझर्वेशन मिळाल्यानंतर त्याला ज्या सुविधा मिळतील त्या सुविधा आपण दिल्या पाहिजे. मागच्या सरकारमध्ये ज्यावेळेला आपण मराठा आरक्षण दिलं तेव्हा अनेक ओपन मधल्या विद्यार्थ्यांना ज्यांना रिझर्वेशन नाहीये त्यांच्यावर अन्याय झाला, आपण त्याचा मार्ग काढला. आपण रिझर्वेशन मिळालं नसतं तर किती जणांना ऍडमिशन मिळालं असतं अशी मेडिकल इंजिनिअरिंगची लिस्ट तयार केली आणि त्यांना प्रायव्हेट कॉलेजमध्ये चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला लागल्यानंतर जी फी भरावी लागते ती फी सरकारने भरली. मला असं वाटतं की अजितदादा या ठिकाणी आहेत, खूप डायनामिक निर्णय ते घेतात, समाजाच्या हिताचे निर्णय घेतात. आपल्याला आताही रिझर्वेशन मिळालं असतं एसईबीसीचं तर मराठा समाजातल्या मुला मुलींना इंजिनिअरिंगला मेडिकलला ऍडमिशन मिळालं असतं आणि रिझर्वेशन नसल्यामुळे मिळालं नाही अशी एक यादी करून त्यांच्या फी भरण्यामध्ये 70-80 कोटी लागतील. मागच्या सरकारमध्ये मी आता म्हटल्याप्रमाणे रिझर्वेशन नसणाऱ्यांना अन्याय झाला, त्याची फी भरण्यामध्ये दादा फक्त 34 कोटी लागले होते.